नमस्कार, मी गौरी दिघे. मल्हार टीव्हीच्या थेट भेट या कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. उत्तम वक्तृत्व, संघटन शक्ती आणि कुशल नेतृत्व या सर्वांचा वारसा मिळालेले आणि या वारसाला अभ्यासूपणाशी जोड देणारे युवा नेते माननीय श्री परेश ठाकूर आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. परेशजी, आपलं हार्दिक स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. परेशजी, एक उत्तम व्यावसायिक म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं पूर्ण देशामध्ये. मग व्यावसायिक असताना राजकारणात उतरण्याचा निर्णय फक्त घराण्यात सर्व लोक राजकारणातली आहेत म्हणून किंवा वारसा मिळालेला आहे म्हणून की तुमची स्वइच्छा? मी 1998 पासून मी व्यवसायामध्ये मी आहे. पूर्वी मी मिनरल वॉटरचे प्लांट मी पाहायचो आणि नंतर 2000 सालापासून मी सीटागन ब्रदर्स म्हणजेच आजची TIPL ही कंपनी मी पाहायला लागलो. परंतु बिझनेसमध्ये आलो मी आणि काही ते रामशेठ ठाकूर साहेब यांच्याकडून भरपूर काही शिकायला भेटलं. माननीय प्रशांत दादा यांच्याकडून भरपूर काही शिकायला भेटलं. म्हणावं तर व्यवस्थापनामधले हे दोघेही गुरु माणसं आहेत. यांनी येथे नवीन नवीन सिस्टीम आणल्या आणि ह्याच्यामुळेच येथील उद्योजकांना प्रेरणा नेहमी सतत भेटत असते, मार्गदर्शन भेटत असतो आणि त्याच्यामुळे मी भरपूर काही शिकू शकलो, भरपूर काही नवीन नवीन गोष्टी येथे मी कामधंद्यामध्ये करू शकलो. पण त्याचबरोबर मी जेव्हा महाविद्यालयीन जीवनामध्ये होतो तेव्हापासून मी विद्यार्थी संघटनेमध्ये मी कार्यरत होतो. त्याचबरोबर सामाजिक जीवनामध्ये सुद्धा मी भरपूर मोठ्या प्रमाणात मी कार्यरत होतो. त्यामुळे मला सामाजिक जीवनाबद्दलची मला आवड ही मला होतीच. मी एक जबरदस्त मोठा असा मी देशाभिमानी पेट्रियोटिक असा मी व्यक्ती आहे. मला या देशाबद्दल फार अभिमान आहे आणि मला नेहमीच जे संस्कार माझ्यावरती झालेले आहेत म्हणजेच माननीय कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामुळे, माननीय जगन्नाथ भगत साहेब, माननीय दिपा पाटील साहेब यांच्यामुळे रामशेठ ठाकूर घडू शकले आणि आज सांगता आम्ही काही सांगता जे काही सांगता आम्ही आहोत हे त्यांच्यामुळेच आहोत. आणि जर सांगता आम्हाला जर ह्या समाजाने जे आम्हाला दिलं त्याच्यामुळे जर आम्ही झालेलो तर नक्कीच आमचं सुद्धा हे एक आमच्यासाठी सुद्धा ही महत्वाची बाब आहे की समाजासाठी सुद्धा काही करावं. तर रक्तामध्येच आहे त्याच्यामुळे असं काही भाग नाहीये की माझ्यावरती काही जबरदस्ती झालेली आहे किंवा मी उगाच इच्छा नसताना मी इथे येत आहे अशा कोणत्याही प्रकारचं नाहीये. मुळातच आता माझी आधीपासून इच्छा होतीच इथे सध्या समाजासाठी काही करावं आणि पनवेल महानगर हे पुढील काळामध्ये एवढ्या प्रचंड स्वरूपामध्ये विकसित होणार आहे. या नगरासाठी जर आपण काही करू शकलो, या शहरासाठी जर आपण काही करू शकलो तर खरोखर मला आधीपासून इच्छा होतीच. मी त्याप्रमाणे मी काम करत होतोच आणि आज प्रत्यक्ष राजकारणामध्ये मला उतरायला भेटत आहे आणि त्यामुळे मला नक्कीच मला आनंद होत आहे की आता जे आहे मला पूर्ण वेळ मला आता या शहरासाठी आणि या देशासाठी मला करायला भेटेल याचा एक प्रचंड मला असा आनंद आहे. अशी कोणती जबरदस्ती नाही. आता या निवडणुकीमध्ये तुम्ही उतरता आहात परंतु घरातच आमदार आणि खासदार असल्यानंतर कुठेतरी तुमच्यावर दडपण येत आहे का? नाही, असं दडपण वगैरे निश्चितच नाहीये. कसं आहे की आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यासारखी अशी जबरदस्त पर्सनॅलिटी असलेली माणसं ही घरात असल्यामुळे एवढं बघायला भेटतं आणि यांची विचार करण्याची पद्धत आणि समाजासाठी झटण्याची जी पद्धत आहे खरोखरच अचंबित होण्यासारखं आहे की किती मनापासून स्वतः वाहून घेतलेलं असं. रामशेठ ठाकूर साहेब सकाळी 8 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत त्यांना घरी किमान 150-200 लोक तिथं आलेली असतात त्यांना भेटायला. त्याच्यानंतर दिवसभर ते लोकांमध्येच ते रमतात. रात्री 10-11 वाजेपर्यंत ते लोकांमध्ये असतात. ते लोकांच्यासाठी ज्या प्रकारे स्वतःला वाहून घेतलेलं आहे खरोखर अचंबित होणार आहे. माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांना सुद्धा मी बघतो की सकाळी 8:30 वाजता माणूस ज्या फ्रेश मूडनी तो सतत लोकांना सामोरे जातो, लोकांच्या बरोबर चर्चा करतो आणि अतिशय संवेदनशीलतेने त्यांच्या बरोबर सांगता तो विषयांवरती तो चर्चा करतो. त्याच संवेदनशीलतेने, त्याच तन्मयतेने रात्री 11:30 आणि 12 वाजता सुद्धा भेटायला जा तरी पण तेवढाच कशा प्रकारे बोलणार. म्हणजे असं आहे की आमदार प्रशांत ठाकूर हे माझे मोठे भाऊ आहेत. जेव्हा केव्हा मी त्यांची वेळ मागतो की भेटायचं आहे सध्या या विषयावरती चर्चा करायची आहे काम आहे तर नेहमी मला ते वेळ देणार. ते रात्री 11 आणि 11:15 देणार आणि भेटायला जा तर ऑलरेडी तिथं सध्या लोकांचा भरपूर मोठा समूह तिथं भेटायला असणार. जेव्हा नंबर लागणार माझा तो 12-12:15 लागणार
आणि तेव्हा सुद्धा हा माणूस किती सुद्धा प्रसन्नतेने प्रसन्न अशा मनाने ते आपल्याला भेटतात, चर्चा करतात, कोणताही त्याच्यामध्ये त्रागा नसतो की अरे इतक्या रात्र झालेली आहे, मी जेवणार कधी, मी झोपणार कधी, परत उठणार कधी, असं कोणतंही नसतं. असे जबरदस्त असे आदर्शवत असे व्यक्तिमत्व घरामध्ये असल्यामुळे खरोखर मला बरं वाटतं. मी काही त्यांना नेता हे सांगता माझे वडील किंवा भाऊ असल्यामुळे मानत नाही, तर आदर्श आहेत ते आणि त्याच्यामुळेच मी मनापासून त्यांचं मी काम करतो. आणि आज सुद्धा सांगता राजकारणामध्ये इथे येताना कोणतंही दडपण नाहीये, तर आनंद आहे की अशा व्यक्तींच्या बरोबर आणखीन जवळ राहून त्यांच्या बरोबर काम करायला भेटणार आहे. परिषद विकासाची संकल्पना तुमच्या मते काय आहे? पनवेल शहर आता इथे विकसित होणार आहे. पनवेल शहरात मध्ये आता मोठ्या स्वरूपामध्ये इथे लोकसंख्या येणार आणि नक्कीच भारतीय जनता पार्टीचं केंद्रामध्ये सत्ता आहे, राज्यामध्ये सत्ता आहे आणि आता पनवेल शहरामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं इथं वारं वाहत आहे आणि या इथे सत्ता ही पनवेल मध्ये भारतीय जनता पार्टीचीच येणार आहे आणि या इथे मग विकास होणार. विकास होताना तो फक्त भौतिक विकास असू नये, त्याच्यामध्ये विविध पैलू असायला हवेत. कारण फक्त भौतिक आणि आर्थिक असा जर विकास होणार असेल तर तो विविध मार्गांनी मसाता हे भरपूर आपल्या समाजामध्ये लांडगे हे असे भरपूर फिरतात जे इकडून तिकडून सांगता आपल्याला भुलवायचा प्रयत्न करतात आणि आपल्याला हडपतात, आपला पैसा हडपतात. त्याच्यामुळे जर त्याच्यावरती चांगला संस्कार झालेले असतील, त्याचे स्वतःचा सांगता शारीरिक शारीरिक सुद्धा सांगता त्याचा विकास चांगला झालेला असेल, तर ह्या गोष्टींना तो चांगल्या प्रकारे मागतो सांगता सामने जाऊ शकतो आणि स्वतःची वृद्धी ही चांगल्या प्रकारे करू शकतो. त्यामुळे विकास हा सर्वांगीण विकास असावा, तो सर्व परिपूर्ण सर्वपद्धतीने परिपूर्ण असा असावा. तो कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आर्थिक ह्या सर्व बाबींमध्ये असावा. जर नसेल तर मग सांगता पैसा हा क्षणभंगूर असतो, तो आला काय गेला काय, पैसा महत्वाचा नाहीये. तुम्ही सर्वांगीण दृष्ट्या जर तुम्ही विकसित असाल तरच सांगता तुमचा तुमची वाढ होऊ शकते, तुमची वृद्धी होऊ शकते. माझ्या दृष्टीने विकास हा सर्वांगीणच असावा, विकास हा परिपूर्ण असावा, या पनवेल शहराचा विकास हा परिपूर्ण व्हावा असाच माझा दृष्टिकोन आहे. परेशजी, पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही कुठल्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवित आहात? पनवेल शहर हे मी आता सांगितलं त्याप्रमाणे की विकसित होणारे शहर आहे. 1992 साली नवी मुंबईची ज्या वेळेला नोटिफिकेशन निघालं महानगरपालिकेसाठी, त्याच वेळेला पनवेलच्या महानगरपालिकेसाठी नोटिफिकेशन निघालेलं होतं, परंतु त्यावेळेला अस्तित्वात असलेले राजकारणी ह्यांच्या एक सांगता ह्यांना हे सांगता हे पेलवणारं नव्हतं. महानगरपालिकेचं आवाहन हे पेलवणारं नव्हतं आणि त्याच वेळेला विरोधी पक्ष होता हे सर्व शेतकरी कामगार पक्षासारखे जे पक्ष होते हे स्वतः म्हणजे कुपमंडूक होते. त्यांना विहिरीच्या बाहेर त्यांना यायचंच नव्हतं, त्यांना भीती होती की इथं महानगरपालिका झाली तर मग सांगता आपण धुवून जाऊ, आपलं अस्तित्व राहणार नाही. म्हणून यांनी महानगरपालिकेला यांनी विरोध केला आणि म्हणून पनवेलचा विकास होऊ शकला नाही. आज या इथं पुन्हा एकदा पनवेलच्या सांगता महानगरपालिका आता झालेली आहे. पनवेलचा विकास करायचा आहे. विकास करायचा म्हणजे काय करायचं, तर सर्व क्षेत्रांमध्ये पनवेलची प्रगती व्हायला हवी. या इथं अनेक प्रोजेक्ट यायला हवेत. आज विमानतळासारखा मोठा प्रोजेक्ट या इथे येत आहे, त्याच्याच बरोबर या इथे अनेक कमर्शियल प्रोजेक्ट यावेत. आणखीन त्याच्याच बरोबर या इथे रोजगाराच्या बिझनेसच्या अनेक संधी इथं प्राप्त होणं आवश्यक आहे. या इथे ट्रान्सपोर्टेशनच्या चांगल्या संधी प्राप्त होणं आवश्यक आहे. पाणी या इथे 24 तास या इथे पुरेसं असं 24 तास असं पाणी या इथे उपलब्ध होणं आवश्यक आहे. ते पाणी हे नुसतं उपलब्ध होणं नाही तर ते सुरक्षित स्वच्छ असं पाणी असणं आवश्यक आहे. आणि त्याच्याच बरोबर या इथे कचऱ्याची सांगता कोणती समस्या असू नये. या इथे सांगता उद्यानं ही उद्यानं ही ऑक्सिजन क्लब म्हणून त्यांनी काम करावं या उद्यानांनी, ह्यासाठी अशा प्रकारची उद्यानं असावीत. त्याच्याच बरोबर आणखीन अनेक अशा गोष्टी आहेत ह्या महानगरपालिकेमध्ये आपण करू शकतो. ज्या प्रकारे म्हणजे जे इथं मेट्रोची कामं आहेत, मेट्रोची कामं जर पूर्ण होऊ शकली, आणखीन त्याच्याच बरोबर या इथे आणखीन इथे सांगता नाट्यगृह आहे, नाट्यगृह जर इथे होऊ शकले, क्रीडा संकुलं जर या इथे होऊ शकली, तर याच्यामुळे पनवेल शहर हा एक सर्वांगीणरित्या हा मोठा होऊ शकेल. नाहीतर सांगता इथे फक्त सांगा आपण अनेक सांगा महाराष्ट्रामध्ये आपण शहरं बघतो, ही 27 महानगरपालिका आहे. बाकीच्या 26 महानगरपालिकांमध्ये मुंबई असेल, नवी मुंबई असेल, ठाणा असेल, पुणे असेल, नाशिक असेल,
अशा प्रकारे किती महानगरपालिकांचा विकास होऊ शकला आहे. नागपूर सारख्या सांगा आपलं उदाहरण घेऊया की नागपूर हा एक आदर्शवत असं शहर म्हणून तो मोठा होत आहे, पण अशा प्रकारे महानगरपालिका इतर किती महानगरपालिकेचं नाव आपल्या समोर येतो ते अगदी समजा गावांच्या पेक्षा वेगळं त्याचं स्वरूप नाहीये. पनवेलची जर प्रगती करायची असेल तर सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती करायला लागेल. कला कलेमध्ये सांगता आपल्या पनवेलचं नाव आपल्याला मोठं करायचं आहे, क्रीडेमध्ये पनवेलचं नाव आपल्याला मोठं करायचं आहे, त्याच्याच बरोबर आपल्याला इथे शैक्षणिक या इथं केंद्र एक मोठं सांगता शैक्षणिक केंद्र पनवेलचं व्हावं ह्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचा आहे, आणि त्याच्याच बरोबर या इथे एक मोठं आर्थिक केंद्र व्हावं आणि या आर्थिक केंद्राच्या बरोबरच या इथं आर्थिक साक्षरता यावी, जेणेकरून मग सांगता टॅक्सेशन कसं असतो त्याच्याच बरोबर अर्थविषयक सांगता आणखीन इतर सांगता इतर क्षेत्र कुठले कुठले क्षेत्र येऊ शकतात, मग त्याच्यामध्ये मग शेअर्स मधली गुंतवणूक असेल, म्युच्युअल फंड्स मधली गुंतवणूक असेल, असे अनेक क्षेत्र आहेत ज्याच्यामुळे आर्थिक साक्षरतेमुळे त्याला त्याच्याकडे असलेले दोन पैसे हे त्याला वाढवता येणं शक्य होईल. अशा प्रकारे सर्व क्षेत्रांमध्ये या पनवेल शहराचा विकास करणं ह्या आम्ही दृष्टिकोन घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत, आणि त्याच्यामध्ये आज आमच्याकडे आमदार प्रशांत ठाकूर सारखा एक विजनरी दूरदृष्टी असलेला असा एक नेता आमच्याकडे आहे ज्याच्यामुळे आज इथे केंद्र असेल किंवा राज्य असेल याच्यातून मोठे मोठे सांगता आम्ही प्रकल्प मोठे मोठे आम्ही सांगता प्रकल्पासाठी आणखी निधी हे आम्ही इथे आणू शकलेलो आहोत. जर सांगता असा एक दूरदृष्टी असलेला नेता हा जर सांगता आमच्या बरोबर असेल तर नक्कीच या पनवेलचा विकास होऊ शकतो याचा मला विश्वास आहे. आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमीच प्रशांत ठाकूर यांना नेहमी साथ देत असतात, नेहमी सांगता त्यांच्या कार्याची तडजोडी करत असतात, आणि त्याच्याच बरोबर या इथे सांगता प्रत्येक त्यांचा कोणतेही कार्यक्रम असतील त्याच्यासाठी सुद्धा सपोर्ट करत असतात. आज जर पनवेल महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी जर येऊ शकली तर आपल्याला नवी मुंबई मुंबई पिंपरी चिंचवड सारखे अनेक सारे शहर आहेत अशा प्रमाणे पनवेलचा आपल्याला विकास करता येणार आहे. विकास हा फक्त कधी आर्थिक नसतो, विकास हा कधी फक्त रस्त्यांनी आणि बिल्डिंगीने होत नसतो, एक चांगलं कल्चर डेव्हलप केलं जाणं आवश्यक आहे. जर सांगता आपण परिपूर्ण असं जर सांगता इथे कल्चर डेव्हलप करू शकलो तर पनवेलचा विकास आहे हा जबरदस्त वेगाने होऊ शकेल असा मला इथे विश्वास आहे. पनवेलच्या विकासाचे मुद्दे तरी ते स्पष्ट झालेले आहेत, पण सर्वसामान्य जनतेला सुद्धा माहिती आहे ज्यावेळेस पनवेलमध्ये महानगरपालिका अस्तित्वात आणण्याचा प्रस्ताव आमदार प्रशांत ठाकूर यांनी मांडला होता त्यावेळेस विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी याला विरोध केलेला होता, मग आता परत या निवडणुकीमध्ये ते परत सहभागी होत आहेत याबद्दल आपलं काय मत आहे? हे पूर्ण त्यांचं तोंडीपणा आहे आणि लवाडपणा त्यांचा आहे तो जो शेका पक्षाचं राजकारण आपण पूर्वीपासून जो बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की यांनी फक्त संधी साधूपणा हा त्यांनी बघितलेला आहे. ग्रामपंचायतीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार यांनी केला. कामोटा ग्रामपंचायतीचं आपण उदाहरण बघितलं असेल की 250 रुपयाची खुर्ची लोक या इथे जेव्हा आपल्या सांगता स्वस्तामध्ये चांगल्या दर्जाचा माल पाहिजे असेल तर मुंबईला जातात, ठाण्याला जातात, भिवंडीला जातात, उल्हासनगरला जातात, आणि इथे ही लोक चक्क नागोंड्याला जातात आणि नागोंड्याला जाऊन 250 रुपयाची खुर्ची 650 रुपयाला आणतात. अशा प्रकारचा किती सारा भ्रष्टाचार हा यांनी या इथे केलेला आहे. हा भ्रष्टाचार यांचा असा चालू राहावा आणि त्याद्वारे सांगता स्वतःची सांगता तुंबडी इथं भरता यावी ह्यासाठीच यांना ग्रामपंचायतीच यांना पाहिजे होत्या. या इथं ग्रामपंचायतीच्या मध्ये कशा प्रकारे काम चालू होता हे आपण सगळे बघत होतात. पदपद कसे भरलेले होते, कचरा उचलला जात नव्हता, इथं मच्छर वाढली जात होती आणि त्याच्यावरती चांगल्या प्रकारे सांगा इथं फवारणी होत नव्हती आणि म्हणूनच त्या इथे सांगा डेंग्यू मलेरिया सारखे इथं रोग इथं पसरत होते. आणि हे मात्र हे शेका पक्षाला मात्र याचं काहीच पडलेलं नव्हतं. त्यांना फक्त एवढंच माहिती होतं की कशी मलई खा आणि कसं सांगा स्वतःचं जीवन जगा. आणि ज्या वेळेला महानगरपालिका येते यांनी कडाडीचा विरोध केला. महानगरपालिके येते म्हणून ती येऊ नये म्हणून ग्रामपंचायतीमध्ये यांनी ठराव आणले. ठराव आणल्यानंतर सुद्धा महानगरपालिका होतंय तेव्हा त्यांना कळून आलं की आता आपण विरोध केला तर मात्र सांगता जनता आपल्याला गाडून टाकेल म्हणून आता यांनी आता गाजराची पुंगी वाजवत सुरुवात केलेली आहे की फक्त सांगता दाखवा आम्ही हे करू आम्ही ते करू आम्ही स्टँड उभारू आम्ही वाहनतळ उभारू आम्ही विरंगुळा केंद्र उभारू. अरे प्रत्यक्षात त्यांनी काय केलेलं आहे, प्रत्यक्षात तुम्ही काय केलेलं आहे? जर सांगता तुम्हाला जर एवढंच करायचं होतं तुम्हाला मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या होती साधी जर तुम्हाला गेल्या 56 वर्षापासून जर पंचायत समितीची इमारत सुद्धा जर तुम्हाला बांधता आली नाही तर मग तुम्ही काय विकास करणार आहात? आज जर सांगता एवढा विकासाची जर तुम्ही गोष्टी करता ग्रामपंचायतीमध्ये जर तुम्ही खरोखर विकास केला असता ग्रामपंचायत माध्यमातून तुम्ही सांगता चांगली कामं केली असतील
तर नक्कीच जनतेने तुम्हाला डोक्यावरती घेतलं असतं, ते घेतलं नाही म्हणून सांगता आज सांगता यांनी परत गाजराच्या पुंग्यावर जो स्वत केलेले आहे. परंतु जनता याला ओळखून आहे, जनता याला यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. ही जनता आहे, ही भारतीय जनता पार्टीने केलेलं कार्य आमदार प्रशांत ठाकूर यांचं कर्तृत्व हे जाणून आहे. आणि त्यामुळेच या इथं पनवेलची जनता ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार निवडून दिल्याशिवाय राहणार नाही याचा मला विश्वास आहे. म्हणतात असं की गल्ली ते दिल्ली जर एकच सत्ता असली तर विकास झपाट्याने होतो, याबद्दल काय सांगाल? आज दिल्लीमध्ये या इथं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचं सरकार हे केंद्रामध्ये अस्तित्वामध्ये आलं त्यावेळेला या इथं भारताने या इथं आर्थिक क्षेत्र असेल किंवा आणखी कुठलंही सामाजिक क्षेत्र असेल याच्यामध्ये भरारी घ्यायला सुरुवात केलेली आहे. जो आपला देशाची अर्थव्यवस्था ही 5.5% येऊन टपलेली होती ती आज साधारणतः जगभरामध्ये मंदीचं वातावरण आहे तरी पण 7% आलेला आहे. आज इथे जागतिक नाणेनिधीचे जे चेअरमन आहेत ते येऊन सुद्धा या इथे कौतुक करतात. रतन टाटा सारखे सुद्धा इथे नेते आहेत, जे सामाजिक वलय असलेले असे सांगता इथं पर्सनॅलिटीज आहेत ते सुद्धा इथून कौतुक करतात. ह्या अशा प्रकारे इथे मोदीजींचं सरकार हे जबरदस्त असं काम करत आहे. आणि त्यांनी सांगता या इथे प्रत्येक शहराचा प्रत्येक गावाचा विकास करायचा त्यांनी ठरवलेला आहे. या इथे राज्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस सारखा उत्तुंग व्यक्तिमत्व असेल असं सांगता या इथे एक CM या इथे काम करतोय, ज्याच्याबद्दल खुद्द शरद पवारच सांगतायत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार हे सांगतायत की CM देवेंद्र फडणवीस यांचं कार्य हे जबरदस्त असं आहे, ह्यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे. अशा वेळेला जर पनवेलमध्ये सुद्धा जर सांगता इथे भारतीय जनता पार्टीचं सरकार येऊ शकलो तर मग इथे आपल्याला किती प्रकारचे सांगता आपल्याला प्रोजेक्ट प्रकल्प आणता येणार आहेत, किती प्रकारचे निधी आणता येणार आहेत. आजच अहो सांगता सत्ता आली नाहीये तरी आमदार प्रशांत ठाकूर यांनी 202 कोटीचा या इथं अमृत जलकुंभचा निधी आणला. सुरुवातीला तो 52 कोटी होता, तो आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केला तो 202 कोटीचा निधी करून त्यांनी करून घेतला. याच्यामुळे पाण्याचे पाईपलाईन बदलता येणार आहेत, याच्यामध्ये अजून सांगता आपल्याला पाण्याचे टँक्स आपल्याला उभे करता येणार आहेत. फक्त हा कमी नाहीये, त्याच्याशिवाय 392 कोटीचे MGPची सांगता सुद्धा या इथे योजना तयार करून घेतलेली आहे. आणि आमदार प्रशांत ठाकूरांचं मोठे पण याच्यातच आहे की त्यांनी फक्त पनवेल शहराचा विकास नाही केला तर पनवेल महानगरपालिका आणि JNPT ह्याचा सुद्धा विचार केलेला आहे. या 392 कोटीमध्ये 300 कोटी फक्त पनवेल महानगरपालिकेवरतीच खर्च होणार आहेत. एवढं जबरदस्त असं या इथे नियोजन चालू आहे, टेक्निकल सँक्शन भेटलेली आहे आणि लवकरच हा निधी सुद्धा सांगता येतो भेटून ह्या सर्व योजना आहेत ह्या आता इथं कार्यरत होणार आहेत. आणि ह्याच्यामुळेच पनवेल शहराचा विकास हा असं सांगता जर आपल्याला मोठ्या मोठ्या निधीचा सांगता भेटणार असेल तर होऊ शकेल. आणि हा मोठा निधी कोण आणू शकतो? उपमंडूक आणू शकतात ज्यांना विहीर म्हणजेच सांगता स्वतःच जग वाटतंय हे सांगता हे बेडक हे सांगता ही या इथे सांगता मोठे प्रकल्प आणि निधी आणू शकतात की भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रशांत ठाकूरांसारखे एक विजनरी दूरदृष्टी असलेले असे सांगता नेते आणू शकतात याचं उत्तर सांगता आपणच द्यावं अशी मी आपल्याला इथे सांगता मी इथं विनंती करतो. भारतीय जनता पार्टीच या पनवेल शहराचा विकास करू शकते. जर भारतीय जनता पार्टीचं सरकार जर गल्लीपासून दिल्लीपर्यंत असेल तर आपल्याला सांगता या इथं आपल्याला सांगता त्याचा फायदा होऊ शकेल आणि विविध योजनांचा सांगता आपल्याला फायदा होऊ शकेल. त्यासाठी भारतीय जनता पार्टीच इथे सत्तेवर येणं हे अतिशय आवश्यक आहे. निवडणुकीनंतर सर्वसाधारण महिला व नोकरदार महिला यांच्या सुरक्षिततेसाठी तुमचं काय नियोजन असणार? निवडणुकीनंतर मग आम्ही सतत महिला आहेत तर महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्याच्याचबरोबर त्यांच्या कल्याणासाठी आम्ही या इथं पोलीस यांच्या द्वारे या इथं महिलांसाठी विशेष प्रतिनिधी त्या इथे ठेवणार आहोत. त्याच्याचबरोबर पोलीस मित्र ही पोलिसांची एक सांगता अतिशय चांगली अशी कन्सेप्ट आहे. ती ही सांगता कन्सेप्ट आहे ही लोकांपर्यंत कशा प्रकारे पोहोचवता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. कॉलेजेस आहेत, कॉलेजेस मध्ये जे NSS चे विद्यार्थी आहेत, NCC चे विद्यार्थी आहेत, हे महिला आणि लहान मुलं ह्यांच्यासाठी यांनी काम करावं. त्यांना सांगता त्यांचे मूलभूत हक्क आहेत ते त्यांना भेटतात की नाही ह्यासाठी सांगता त्यांनी लक्ष द्यावं याच्यासाठी आम्ही त्यांना प्रेरित करणार आहोत. याच्यासाठी आम्ही ह्या सर्व सामाजिक संस्था आहेत, मध्ये रोटरी क्लब असतील, लायन्स क्लब असतील किंवा आणखी इतर सामाजिक संस्था आहेत ह्यांच्या माध्यमातून आम्ही सांगता हे कार्य आम्ही करणार आहोत. त्याच्याच बरोबर त्यांचं महिला सक्षमीकरण सुद्धा आम्हाला
करायचं आहे, जे आम्ही नेहमीच करत आलेलो आहोत, शिलाई यंत्र संता देणं, त्याच्याचबरोबर बचत गट आहेत, महिला बचत गट, महिला बचत गटांना सुद्धा आम्ही इथं सक्षमीकरण करून त्यांच्याद्वारे या इथं जास्तीत जास्त महिलांपर्यंत कसा रोजगार पोहोचवता येईल हा सध्या सुद्धा याच्यासाठी सुद्धा आम्ही इथं प्रयत्न करणार आहोत. मुलं आहेत, मुलांना बऱ्याच वेळेला सांगतात या इथे चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन भेटत नाही, मुळात पालकांना सांगता जास्त सांगता माहिती नसल्यामुळे हा गोंधळ होण्याची शक्यता असते. म्हणूनच आम्ही इथे अनेक शाळांच्या द्वारे आणि सामाजिक संस्थांच्या द्वारे या इथे आम्ही अनेक असे सांगता इथं चाइल्ड कन्सल्ट सेंटर्स, असे सांगता कॉन्सुलेशन सेंटर्स हे आम्ही चालू करणार आहोत, ज्याच्यामुळे मुलांना त्यांच्या पालकांना हे चांगलं मार्गदर्शन भेटू शकेल की कुठल्या मुलाला तो मुलगा आहे त्याला कुठल्या क्षेत्रामध्ये रस आहे आणि कुठल्या क्षेत्रामध्ये जर तो यशस्वी होऊ शकतो ह्यासाठी सुद्धा आम्ही अशा प्रकारचे कॅम्प्स आम्ही ऑर्गनाइज करणार आहोत. त्याच्याचबरोबर बालमजूर ही प्रथा पूर्णपणे नष्ट व्हावी ह्यासाठी सुद्धा आम्ही इथे पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. आणि ह्यासाठी आम्हाला NSS च्या विद्यार्थ्यांनी ह्या आम्हाला अतिशय मोलाच्या अशा ठरतील हा मला इथं विश्वास आहे. अशाद्वारे आम्ही इथं महिला आणि बाल कल्याण यासाठी आम्ही जास्तीत जास्त इथे योजना आणून इथे आम्ही महिला सक्षमीकरण आणि इथे सांगता बाल जी मुलं आहेत मुली आहेत त्यांचं सुद्धा सांगता चांगलंच फ्युचर घडावं याच्यासाठी प्रयत्न करणार. जाता जाता तुम्ही पनवेलकरांना काही संदेश देऊ इच्छिता? ही आता पनवेल महानगरपालिका 2017 ची आता निवडणूक जी आता आहे, आता 24 तारखेला याचं मतदान आहे, अतिशय शेवटच्या टप्प्यावरती आता ही आलेली आहे. शेतकरी कामगार पक्ष आणि इतर विरोधी पक्ष ह्यांनी या इथे अतिशय निगेटिव्ह प्रतीचा अतिशय हीन दर्जाचा असा इथे यांनी प्रचार चालू केलेला आहे. यांचा मुळात उद्देश हा असतो की मतदान हा कमी व्हावा, मतदार राजा आहे हा संभ्रमित व्हावा आणि त्याद्वारे सुद्धा त्यांनी निर्णय घ्यावा की नाही कोणाला मतदान करायला नको. तर मी सर्व मतदारांना मी इथं विनंती करेन की आपण ह्या सर्व सांगता निगेटिव्ह गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करा. आपल्याला जर सांगा वाटतंय की सांगा हा आरोप आहे, या आरोपामध्ये काही तथ्य आहे, तर त्याच्याबद्दल आपण त्या तथ्य सांगा डिटेलमध्ये त्याच्याबद्दल आपण लक्ष घालावं आणि बघावं. अफवांवरती आपण विश्वास ठेवू नये, जास्तीत जास्त मतदान येथे व्हायला हवा. जेवढा जास्त मतदान होईल तेवढाच इथली सांगता लोकशाही आहे ती बळकट होईल आणि ही पहिली महानगरपालिकेची पहिली निवडणूक आहे ह्याच्यावरती सांगा आपल्या शहराची दिशा आहे ही ठरणार आहे. तर त्यासाठी मी आपल्याला मी इथे विनंती करेन की कृपया आपण मतदान करा आणि त्यासाठी आपण आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना आपण सांगता आपण प्रोत्साहित करा आणि या इथे लोकशाही बळकट होईल आणि इथं भारतीय जनता पार्टीचं सरकार निवडून येऊन पनवेल शहर हे 21व्या शतकाचं शहर होऊ शकेल ह्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया, त्यासाठी आपण सहकार्य करा अशी आपणास विनंती करतो. परेजी मल्हार टीव्ही आणि थेट भेटच्या टीम कडनं तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीस खूप सगळ्या शुभेच्छा. थेट भेटच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल धन्यवाद.